तहसील आणि पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे अवैध पद्धतीने बाजारात जाणारा राशनचा तांदूळ वाळूज पोलिसांनी पकडला असून या प्रकरणी दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तहसील आणि पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे काळ्या बाजारात जाणारा स्वस्त धान्य दुकानावरील 6 क्विंटल तांदूळ वाळूज पोलिसांनी एका गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पकडून पोलीस ठाण्यात जमा करून 2 आरोपींना ताब्यात घेतला आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास लिंबे जळगाव ते वाळूज दरम्यान नगर रोडवर करण्यात आली. राशन कार्ड धारकांना देण्यात येणारा स्वस्त धान्य दुकानावरील तांदूळ अवैध पद्धतीने बाजारात विक्री करण्यासाठी लोडिंग अॅपेरिक्षा मधून नगर रोडने जात असल्याची माहिती वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरोळे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक येरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपत सोनटक्के, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंडागळे आणि सतीश हंबर्डे यांनी नगर रोडवरील शिवराय टोलनाक्यावर दुपारपासूनच सापळा रचला होता. बातमीदाराकडून मिळालेली अपेरिक्षा सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास टोल नाक्यावरून पास होऊन ती वाळूजकडे निघताच पोलिसांनी झडप घालून राशनच्या तांदळासह दोघांना ताब्यात घेतला आहे. हा तांदूळ दहेगाव बंगला जवळील सारंगपूर येथील एका स्वस्त धान्य दुकानदारानं बजाजनगर येथील मोहटादेवी चौकात खानावळ चालवणाऱ्या संजय बाबूराव पतंगे याला विक्री केल्याचं उघड झालंय. 50 किलोच्या 12 गोण्या असा एकूण 6 क्विंटल हा तांदूळ घेऊन संजय पतंगे आणि अपेरिक्षा चालक सुधाकर चव्हाण यांच्या मदतीनं बजाज नगरात जात होता. वाळूज पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अवैध पद्धतीने जाणारा तांदूळ पोलीस ठाण्यात जमा केलाय.